नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली. या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे. आज दिवसभर आम्ही तो उरलेला कालचा कोपरा होता ना, पतेरा टाकून भाजलेला, तो बाकीचा आपण भाजून घेतला आणि म्हटलं आता काल दाखवले तर आज त्यात वेगळं काहीच नव्हतं, म्हणून आज ते सगळं शूट नाही केलं. आणि दुपारी आलो आणि त्यानंतर जो झोपलो 2 वाजता, 2 तास अशी झोप लागली ना पावर. आणि आमच्या सगळ्या आज्या बसले तिथे. तर आता आपण चाललो आहे तलावावर. आणि जसं काल मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं तुम्हाला की आज आपण बघणार आहे मॅचचे सामने. मी ॲक्च्युली कालच शूट करणार होतो पण काल मला थोडासा उशीर झाला आणि मग त्या सगळ्याला वेळ लागला. आणि आज प्रथमेश रासम याचा वाढदिवस आहे. काका नमस्कार. प्रथमेश रासम लास्ट टाईम आपण मातृदिनाचा व्हिडिओ बघितलेला, त्यामध्ये सगळ्यात आधी ज्या टेकमध्ये होता ना तो प्रथमेश वर्षीवाडीतला, त्याचा आज वाढदिवस आहे. सो त्याला आमच्या सगळ्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज एका टीमचा मालक तो आहे आणि एका टीमचा मालक मी आहे, पण काय उपयोग नाही कारण माझ्या टीममध्ये साहिल नाही, आमचा दादा आहे. तर या बाजूला हे दळवी काका रोज काही ना काही यांच्या पडद्यात करत असतात आणि रोज मला येता जाता हे सतत कामच करताना दिसत. काका दमत नाही का तुम्ही? हो हो, ते म्हणतात काम करायला पाहिजे आणि तुम्हाला छान दिसलं पाहिजे सगळं पर्यटक. ओके, तर या बाजूला इथे गावातली छोटी छोटी मुलं नानाकडे शॉपिंगला आलेत आणि नानाकडे सगळ्यात भारी काय मिळतं सांग साहिल? एक वाली पेप्सी. हा माझा व्हॉइस कॅप्टन नाना. आज असा खेळायचं आहे ना की मला असं तुझ्याकडे बघताना तुला दाढी आल्याचा फील वाटला पाहिजे, म्हणजे जाणतो असल्यासारखं वाटलं पाहिजे. तू आज मॅच्युरिटी लेवलने खेळ एकदम. आणि वा, माझे सगळे प्लेयर प्रॅक्टिस करतायत आणि ह्याच्या टीम मधला कोणच नाही आलाय. वा रे माझी टीम. तर या बाजूला आपला पत्या भाई प्रॅक्टिस करताना, पत्या ऑल द बेस्ट. आणि थर्ड अंपायर पण स्वतः प्रॅक्टिस करतो. मी काय बोलतो, आज कोण जिंकणार? बसका अंड्या, जबाबदारी एवढी तू दिलंस माझ्यावरती, मी जिंकणार. आज तू माझा कॅप्टन आहेस आणि कॅप्टन सारखा खेळायचंय तुला. तुला माहिती ना किती रुपयाची मॅच आहे? किती रुपयाची मॅच आहे? बघा, पैसे सांगायचे नाही, मॅच आहे, मॅच आहे जिंकायचा. आणि हा तुझा व्हॉइस कॅप्टन आहे. मग आता माहित पडला मया जवळ आहे ना जरा. मला तुला काहीतरी सांगायचं ऍक्च्युली. इतके दिवस मी जी तुझी मस्करी करत होतो पोलाडवरून, जर त्याचा तुला राग आला असेल तर आय एम सॉरी यार, मी अशीच मस्करी करत होतो. आणि आज तू माझ्या टीम मध्ये, सो मला खूप भारी वाटतंय आणि माझ्या खरंच खूप छान खेळतो. आणि जे मी तुला पोलाडवरून बोलायचो ते मी तुला उद्यापासून रोज बोलेन. आणि सगळे म्हणत असतात सँडीज रिफ्यूजला दाखव, त्याला न दाखवण्याचं कारणच त्याला न दाखवण्याचं कारणच आहे त्याची मस्तीच संपत नाही. त्याच्या हाताला ऍक्सिडेंट झालेला, त्याचा हात कोपऱ्यातून मोडलेला, तरी त्याच्या अंगात मस्ती बघा किती आहे. तर आपल्या सोबत माझ्या टीमचा कॅप्टन आहे पत्या. मी काय बोलतो, 4 ओव्हरची मॅच आहे तर अंदाजे किती रन करणार आहेस? 50 रन करणार. तू एकटा किती करतो? जिकूच आणलं तू का? नाही जिकवला होतो सांग. तू एकटा किती करतो? मी नाही जिकवलं तो सांग. तू एकटो किती करतो आता सांग. मी एकटो 30 रन. एकटो 30 रन करतल संदीप. तू आज जर एकट्यान 30 रन केलं असतं तुका माझ्याकडनं 50 रुपये. कम ऑन, किप इट अप. काय बघ, कप्तान बरोबर ना? कप्तान काम काय कप्तानचा? टीमला व्यवस्थित ठेवायचं सांगायचं सगळं. सपोर्ट अंड्या, सपोर्ट. मी काय म्हणतो, आपल्याला ध्यानडी नाही करायची, आपल्याला क्रिकेट खेळायचं. सपोर्टच्या वार्ता आता नको करूस मया, तुला पण सांगतो असू नको. आणि त्याला त्याला घरी पाठव, त्याला घरी पाठव. ए जा तू घरात जा. सेम सेम मिस्टर बिन, दो बघ दो बघ खाय गेलो. तुका बदलूचे आहेत? कोण बदलूचे आहेत तुका? आणि माझ्या अपोजिट टीमचा कॅप्टन नागेश दळवी. काय भावा, आज आजच सिंगोबार जाऊन दिलो, कसं मजा आली? म्हणजे आज कारण कारण ठरून आले तुम्ही हरल्यावर. हा सुटे पैसे घेतले ते. हे बघा, हा कॉइन मागताना कसा मागायचा सांगतो. कलर कपलेन धर. मी मागतो. थांब. हा अरे हा, सॉरी सॉरी विसरलो. हा पत्याचा कॅप्टन आहे, पत्या माझा कॅप्टन आहे.
तू का खडबडीत हाँ आमचा कॅप्टन टॉस जिंकलाय भाई टॉस नाही तू मॅच जिंकलाय मया मया टॉस जिंकलाय पण टॉस तुझ्याकडे बघून वाटत नाही बाकी सगळ्यांकडे बघून वाटतंय तर आमच्या कॅप्टनने टॉस विन घेऊन फिल्डिंगचा निर्णय घेतलाय म्हणजे मला पण फिल्डिंगला जावं लागेल आणि नागेश यांना पहिल्यांदा बॅटिंग करून आउट होण्याची चान्स दिलाय पटापट आउट व्हा रे तू माझा लाडका मित्र आहेस पण आज तू माझ्या अपोजिट टीम मध्ये आहेस मी नाही केलाय चल ओके उठी हम होंगे कामयाब मया तू कोण आहे मया दाखव बोट हा रे ए ह्याला ओवर नको देऊ रे तीन पैकी दोन मॅच जिंकायचे आहेत अशी लपडी कशाला डायरेक्ट वन साइड ठेवून द्यायची ना एकच मॅच हा दोन एक एक बॉलर हा पैकी असला तर नो हा एक दोन बॉलर ना एक एक तर पहिल्या मॅचचा पहिला चेंडू टाकतोय आपला नाना आणि स्ट्राईकवर आहे नागे आणि साहिल आणि अंपायर राहिले आबा नाना कम ऑन यू कॅन डू इट आणि तीन मॅचेस होणार आहेत तीन मधल्या दोन जिंकायचे कंपल्सरी तरच विन आहे पहिला चेंडू माझ्या गोंडस बाळाचा शबाश रे शबाश नाना चापून का पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न माझ्या पाटी बघ अरे पाटी होतो वाचलस तर दुसरा चेंडू पण हे दुसरा चेंडू एक गेलेला एक मारलेला पाठच्या साईडला डिक्लेअर गेलेला पत्या 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 बिल्डिंग पत्या बिल्डिंग बॅड लक बॅड लक हे किती बॉल किती रन झाले चार बॉल सहा ठीक आहे चालेल बॉलिंग बॉलिंग आणि आपल्या नानाचा आता या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे कम ऑन नाना तुला स्टंपच काढायचे आता यॉर्कर बॅड लग रे तर आपल्या नानाने इथे सहा बॉलात सहा रन दिलेत गुड गुड तर या बाजूला आता आपला ऋषी चाललाय आणि ऋषी पण चांगला बॉलर आहे आमच्याकडे दोनच बॉलर आहेत ऍक्च्युली बाकी आमचा पत्या आणि मया हे टेम्परवरी आहेत तर ऋषीने आता नो बॉल टाकला त्यात तीन धावले आणि असे चार रन गेलेत ऋषीची ओव्हर आम्हाला महाग पडली तर आता माका फिल्डिंग करू गई जरा तरी नाहीतर शूट करण्यासाठी कॅमेरा हातात धरून राहतो आणि आत्ताच एक बॉल बाजून येऊन गेलो आमची जेव्हा बॅटिंग येईल तेव्हा नीट व्यवस्थित दाखवतो जरा आता फिल्डिंग करूच्या ओव्हर समाप्तीनंतर रन झालाय 15 आणि आता आपला आलाय कॅप्टन कॅप्टन गोल पत्या जिंटॅक्स पत्याचा दुसरा ओके ओके चल चल कमन कमन आमच्या पत्या घेऊन दोनच मिनिटं झाली आणि पत्या लय मोठं किल्लेस केल्या अरे कडक कडक पत्या कडक पद्या कडक फक्त नीट खेळ किलेस करू नको तर तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 26 बिनबाद 26 अजून कोण आउट नाही झालंय पद्या काय हरकत नाही तुला सिक्स मारला तर काय आता तू पण मारशील ना मग ठीक आहे तर आणखी पण एक ओव्हर आहे यार मला असं वाटत 30 नाना 30 ठेव रे बाळा शेवटला का होईना आपल्या भावाची बॉलिंग खत्री चालली एकदम आणि 26 नंतर भावाने फक्त दोनच रन दिलेत अख्ख्या सहा चेंडूंमध्ये तो पण एक व्हाईट दिलाय आणि आपल्या साहिल भावाला पुरा गांडी उलय नाना चार डॉट काढलेत तर आता बघायचं आपल्याला ओपनर बॅट्समन म्हणून कोण जात आहेत जास्त नाही 29 रन हवेत पण ते पण खूप गरजेचे आहेत करणं हे बाबा नो कोण जात आहे कुठी तू आणि कुठे आणि पत्या तुला बोलला तर राग येईल तू कॅप्टन आहे तू यांना सगळं नीट समजावायला पाहिजे काय काय समजवलंय सांग सतत वाईट पडत असल्यामुळे उम्याने आता साईड चेंज केली आणि आता आम्ही ह्या साईडने बघूया तो लेफ्टी आहे ना त्यामुळे इथून मस्त दिसत होता
चार चेंडू सहा धावा पाच चेंडू सहा धावा दोन धावा तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती कमरेचा नाडा घट करताना आबा सावंत हाणामारीचं षटक. अरे तू काय ता करा जिंकतला आम्हीच आणि तो खय होता तो काय रे दोन विकेटचा काय आला बोलतो नाग्या उम्या आल्या आल्या दोन विकेट बोलतो यावर मध्ये. आणि आता स्ट्राईक वर आहे तो महेंद्र पाडवे आणि खरंच खूप छान खेळतो. स्लॉट मधले बॉल खत्री मारतो एकदम. फक्त त्या बॉल स्लॉट मध्ये भेटला पाहिजे. आणि आता आबा सावंत बॉलिंग करतोय. पहिला चेंडू आबा सावंतचा बघूया काय करतायत. तसं आमचं टार्गेट तर कम्प्लीट आहे पहिल्या ओव्हरचा. त्या बाजूला समोर आमची खानावळी बसली आहे. रे पत्रावळी घाला नाही का चला झाली मॅच. चार बॉल किती आले. चार बॉल 13 झालेत. वाईट 14 तर आताचं स्लो मोशन माका मागात पडलो. स्लो मोशन चालू केला आणि स्लो मोशन मध्ये कॅच पण गेली पण ठीक आहे काही हरकत नाही. आता स्ट्राईकवर आला आपला पत्या. 12 बॉलात 14 रन. स्ट्राईकवर आहे आपला पत्या आणि बॉलिंग करायला आलाय बंटी दादा. आता बघायचं काय होतं कोणाची मशीनी कोणा गुटापाशी. यस पत्या. ओ आमच्या पत्यान षटकार मारले आणि वारे पत्या. आणि आम्हाला जिंकायसाठी 9 बोलत फक्त 4 पाहिजेत. नो आणि हे दोन असे 3 रन म्हणजे 9 बोलत आम्हाला जिंकण्यासाठी फक्त 1-1-1. आणि अशा प्रकारे पहिली मॅच आम्ही जिंकलोय. आणि आमचे प्लेयर 8 बॉल ठेवून जिंकलेत. 8 चेंडू शिल्लक ठेवून कमॉन कमॉन गाईज कमॉन यस. आणि असाच आनंद होतो मालकाला. अजून 2 मॅच जिंकायचे जरा थांबा. खडबडीत खडबडीत आपला खडबडीत ए काय घेताय. बॉलिंग घेताय. हा बॉलिंग ना. वारे वया कडक कडक धावलास. तर आता दुसरी मॅच सुरू झाली आहे. आम्ही पुन्हा टॉस विन. ए बाबा आम्ही परत टॉस ए ना गया. आम्ही परत टॉस विन झालोय. ए बाबल्या आम्ही टॉस विन झालो. ए जाईल तुम्ही टॉस विन झाला. तर आता पुन्हा एकदा फिल्डिंग. तर फिल्डिंगचं शूट नाही करताय ना. पुन्हा एकदा आपण बॅटिंग दाखवूया. खूप मजा येते. हा म्हणजे फिल्डिंगचं शूट नाही करणार ना. मी आता फिल्डिंग करणार व्यवस्थित. कॅमेरा हातात धरला की बॉल शूट. नाही ते पहिलाच विकेट घेतलाय. एक पहिला बॉल टाकला तर डॉट होता. दुसऱ्या चेंडूत त्याने आबाचा विकेट घेतलाय. आणि आता आबा पवेलियनकडे परत. आणि हा कॅच घेतलाय ऋषीने आपल्या. कमान नाना बॉलिंग बॉलिंग यू कॅन डू इट. आणि आता राईट हँड बॅट्समन आहे त्यामुळे फिल्डिंग थोडीशी त्या बाजूची करायला लागेल. तर शेवटच्या चेंडूत नानाने स्टंप आउट केलाय सिद्धेशला. अभिनंदन. एका ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन 10 रन दिले स्कुळ्या. एवढे देऊचे नव्हते पण ठीक आहे. हां चालेल. तू काय आसन सांगता तू का काढूचे आहात. तिच्या पहिल्याच चेंडूत नागे आउट झालाय. खूप धावायला लागलं पण आम्हाला.
आणि आता विवेक आलाय स्ट्राईकवर। तर मित्रांनो, दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 12 आणि आता स्ट्राईकवर हे दोनच प्लेअर आहेत, बाकी यांच्याकडे बॅट्समन एक बनकीत आहे आणि उम्या सुद्धा अजून ठीक आहे। आणि पुन्हा एकदा आपली बॉलिंग लाईन, दोन बॉलर नंतर एक वाकड्या हाताचा बॉलर मलिंगाचा मामेचा मामा भाऊ मामे भाऊ मलिंगाचा मामे भाऊ सुक्या केसांचा अशी पण आमच्या पत्या 9 दिलेले, आता पण 9 दिले पण विकेट घेतल्या, पर्या विकेट कसा आला कोणामुळे आला? नाना आता नाही बघत सर की घाणेरडी बॉलिंग। 21च झाले, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 झाली आहे। स्ट्राईकवर उम्या आणि साहिल शेवटपर्यंत असता आमचो। तर मित्रांनो, 4 ओव्हर संपल्यानंतर नागाच्या टीमचे रन झालेत 25। काय बोलतच नाही बिचारा, 25 झाले। ओके, तर जिंकायला आम्हाला हवेत 26 आणि खरंच मानायला हवं पत्याच्या टीमला, खतरनाक पत्या तुझी टीम, वन साईड आहे एकदम, वन साईड झालं। ही मॅच जिंकलो विशेष संपला, आता पुढच्या मॅच पण नव्या नव्हा घालतो पार्टी देता नंतर 100 रुपये। नाही पुन्हा एकदा स्ट्रायकर प्लेअर मया आणि गुटी आणि ते ओपनिंग बॉलर उम्या, एक बॉल एक झालाय। अरे रे बॅड लक लागलं का रे? नाही ना, ओके ओके काय हरकत नाही, 2 बॉल 1 3 बॉल 3 आणि आता चौथा चेंडू आमच्या जनशताब्दी एक्सप्रेसचा। तर आता स्ट्राईकवर आला आपल्या पत्या आणि पुन्हा एकदा उम्या बॉलिंग करेल। 4 चेंडू 3 धावा झाल्यात। तू त्यांच्यात आहे का आमच्यात आहे? हां, आणि कामावरची माणसं घरी परतताना चल रे साहिल, मस्त बिल्डिंग रे। उम्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 5 आणि आता आलाय हाणामाळीचे षटक घेऊन आबास सावंत आणि स्ट्राईकवर आहे आपला मया। शाबाश शाबाश नाना, खेळतला तू स्टंप आउट। अरे वन साइड कडक कडक निघाला, किती हवेत? हा 17 12 बोला 17 पत्या मेले 12 बोला 17 हवेत। तुला आज माझी इज्जत सांभाळायची, मला पुढची मॅच मला घ्यायची, म्हणजे हरलो तरी चालेल ती वाली मॅच, ही शिकव। 12 बोला 17 तू काय बघतो रे? 10 बोलत 16 रन हवे जिंकण्यासाठी, बघायचं आपला लाडका पत्या काय करतोय। ऋषी लक्ष ठेव रे, 9 बोलत 16 पतो राबता माझो पत्या, 9 बोलत 16 8 बोलत 14 आता 2 धावून काढलेत। सिद्धाची ओव्हर खरंच खूप भारी पडली आणि आता मॅच येऊन ठेपली आहे 6 बोलत 14 कुठली मॅच कुठे आली बॅडला, काय हरकत नाही पुढची मॅच खेळ। नाही 4 बोलत 12 वाईट। <laughs> 3 बॉल 11 रन 3 बॉल 10 रन 2 बॉलात 8 धावा आणि यावेळी नागाची टीम म्हणजे पत्याची टीम 6 रनांनी जिंकली आहे। अभिनंदन, आता फायनल खडबडीत। तर तिसऱ्यांदा टॉस जिंकलेत पण पहिली मॅच आम्ही जिंकलेलो, दुसरी ते जिंकलेत, आता ही फायनल मॅच आहे, माहित नाही मला काय होईल पण ठीक आहे। आता पद्या, हे पद्या काय यार असा कसा खेळला तू, कमी होते ना, मी एका बरोबर आउट होतो माझ्या रीतीने सगळे होत, तुला पण आउट नाही व्हायचं होतं। अरे हो, पण ही लोक
मारूकच गेले सामान खेळ. आता होणारा सामना हा 3 ओव्हरचा असेल कारण सूर्यदेव मावळलेत आणि तर 4 बॉल 10 रन झाले. दुसरी ओव्हर चालू आहे, दुसरी ओव्हर ना. हा आणि आता आबाचा जस्ट विकेट गेलाय आणि आता काळोख होत आलाय. ही मॅच पटापट झाली पाहिजे. आणखी एक ओव्हर आहे आणि ह्यानंतर अजून 3 ओव्हर आहे, खेळा पटापट. तर 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 10 आणि उम्या पण आउट झालाय. ऋषीने 1 ओव्हरमध्ये 2 विकेट घेतलेत. जरा काळोख पटापटच होतोय आज का आम्ही उशीर आलो. हा 3 विकेट घेतले. तर आता पत्या बॉलिंगला आलाय, नागेश स्ट्राईकवर आहे. तर आता आम्हाला जिकायला 18 बॉलात 18 हवेत आणि थोडासा काळोख पडत चाललाय. बघूया आता काय होतंय. ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. काय बोलतो भाऊ? एक बॉल 2 वाईट चेंडू, 2 बॉल 5 झाला. ऋषी रन येत आहे, तू ऋषी म्हणतोय कुठे रन येत आहे ना, फक्त बघून खेळ. कट आहे, 3 बॉल 6 4 बॉल 6 पाचवा चेंडू बॉलिंग आवा बॉलिंग 11 बॉलात 11 वाईट 11 बॉलात 10 10 बॉलात 10 खेळा रे खेळा, काळोख होतोय. नऊ बॉलात 10 शूट टू माय माय तू शूट माय तू शूट माय तू शूट बॅड लक माया. 8 बॉलात 9 पाहिजेत पत्या. सात बॉलात 8 वाईट 7 बॉलात 7 6 बॉलात 7 तर 6 बॉलात 7 वर येऊन ठेपलाय सामना. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे 6 बॉलात. आणि आज आमचे बॅट्समन चालत नाहीत. पहिल्या मॅचला खेळले काय असं काय. 6 बॉलात 7 रन आलाय आता सिद्ध्या. असं वाटतंय पहाटे पहाटे मॅच खेळतोय. पाच बॉलात 6 धावा किती 4 5 आणि ऋषी आउट झालाय. सॉरी गुटी आउट झालाय, काय सुचत पण नाही. आणि आता 2 चेंडू मध्ये हवे 4 धावा. एक चेंडू 4 धावा आणि अशा प्रकारे पत्याची टीम जिंकली आहे. कडक कडक 1 साइड गेले
मस्त मस्त सीधा बॉलिंग बॉलिंग बॉलिंग। तर मित्रांनो असा होता सामना, सगळे गेलेत घरी आणि मत्या तुका वाढदिवसामुळे आम्ही म्हटलं जाऊन देत ठिकाणी म्हटलं टीम एकदाची माती खाल्ली रोज चांगली घेतात बॅटिंग पण नाही केली बॉलिंग पण नाही। आमच्या दादाची चुकी नाही, आमच्या दादाला बॅटिंग दिली अशी तर तर आजची व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एवढंच होतं की तुम्हाला हे दाखवायचं होतं की शेती करणारी मुलं किंवा गावी राहणारी मुलं दिवसभर जरी काम केलं नाही तरी आपला छंद जोपासतात आणि वेळात वेळ काढून ते इथे रोज क्रिकेट खेळायला येतात आणि आता पावसाळ्यात त्यांची शेतीची कामं सुरू होतील, त्यानंतर सगळे आपापल्या कामात अडकून जातील ते थेट भात लावणीपर्यंत। त्याच्यामध्ये जर खेळले तर व्हॉलीबॉल खेळतात, कारण क्रिकेट तर खेळू शकत नाही, सगळे जमिनीवर चिखल असतो। तर क्रिकेटला आजपासून टाटा बाय बाय टेक केअर करायची वेळ आली, म्हटलं तुम्हाला पण दाखवूया की कसे खेळत आहे। तुम्हाला पण तुमच्या लहानपणीचं क्रिकेट आठवलं असेल, आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल, लाईक केलात, केला नसेल तर आत्ताच करून घ्या, लिंक शेअर करायला विसरू नका व्हॉट्सअप स्टेटसला, इंस्टाग्रामच्या स्टोरीला। आणि उद्याच्या भागात आपण बघणार आहे एक रेसिपीचा व्हिडिओ, ते आता कोण बनवेल, कशी बनवेल आणि काय बनवेल ते उद्याच बघू, पण उद्या मी रेसिपीचा एक व्हिडिओ शेअर करणार आहे, आय होप तुम्हाला तो पण आवडेल। बाकी काळजी घ्या, सोयीन रवा, भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि मास्क लावा आणि स्वतःची काळजी घ्या। आम्ही चाललेलो आता किती वाजले, 8 वाजलेले, व्हिडिओ अपलोड करायला चाललेलो पत्या आणि मी, आणि ते दळवी काकांनी आणि काकींनी मिळून आम्हाला त्यांच्या घरचे आंबे दिलेत आणि सांगितले चव घेऊन सांगा कसे आहेत। थँक्यू सो मच काका, बाकी तुम्हाला पण